नमस्कार मित्रांनो, आज आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा तलाठ्यापासून PSI, STI असिस्टंट आणि MPSC मेन्स एक्झाममध्ये एक ते दोन क्वेश्चन असतातच. तर त्यासाठी आपण मागच्या काही दोन तीन व्हिडिओज मध्ये म्हणी वाक्प्रचार बघितलेले आहेत आणि आज या व्हिडिओमध्ये आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे काही शब्द बघूया जे की रिपीटेडली विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, साप्ताहिक म्हणजेच आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे. साप्ताहिक, दैनिक दररोज प्रसिद्ध होणारे. पाक्षिक, 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे. वार्षिक, प्रत्येक वर्षांनी म्हणजे अॅन्युअली प्रसिद्ध होणारे. द्विवार्षिक म्हणजे 2 वर्षांनी प्रसिद्ध होणारे. अशी काही शब्द आपण बघणार आहोत जी की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहेत आणि सहज आणि सोप्या रीतीने लक्षात राहण्यासारखी आहेत. चला तर आज बघूया आज आपले शब्दसमूहाबद्दल एक शब्द. पहिला शब्द आहे पहिल्याबरोबर लगेच. या शब्दाला एवढा शब्द म्हणण्यापेक्षा, पहिल्याबरोबर लगेच म्हणण्यापेक्षा प्रथम दर्शनी असं आपण इझिली म्हणू शकतो. म्हणजेच पहिल्याबरोबर लगेच म्हटलं की प्रथम दर्शनी हा शब्द आपल्याला लक्षात आलाच पाहिजे. जन्मापासून मरेपर्यंत म्हणजे आजन्म. नेक्स्ट शब्द आहे आपला कधीही मृत्यू न येणारा म्हणजे अमर. पुढचा शब्द बघूया. चला तर उपकार जाणणारा, केलेले उपकार जाणणारा किंवा केलेले उपकार लक्षात ठेवणारा म्हणजेच कृतज्ञ. पुढचा शब्द आहे संख्यात मोजता न येणारा म्हणजे असंख्य. 5 ते 10 असतील तर आपण 1, 2, 3, 4, 10 पर्यंत मोजू शकतो. पण तिथं जर संख्या हजारो करोडो किंवा असंख्य अमाप असेल तर ती संख्या मोजता येत नाही आणि म्हणूनच तिला आपण काय म्हणतो, असंख्य. म्हणजेच संख्यात मोजता न येणारा. मिळून मिसळून वागणारा म्हणजेच मनमिळाऊ. विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा. आता कोणी विचारलं की आपल्याला विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा कुठे आहे पर्टिक्युलर एखाद्या वसतिगृहाचं नाव घेऊन, तर एवढा सगळं आपल्या शब्दा लक्षात येणार नाही पटकन. पण तेच जर कोणी असं म्हटलं की वसतिगृह, इथून वसतिगृह किती अंतरावर आहे किंवा कुठे आहे, तर आपण सहज सांगू शकतो की हे ह्या नावाचं, XYZ नावाचं वसतिगृह पर्टिक्युलर या ठिकाणी आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा त्यालाच आपण काय म्हणतो, वसतिगृह. गुप्त बातम्या काढणारा गुप्तहेर. कोणतीही तक्रार न करता काम करणारा विना तक्रार. सतत द्वेष करणारा दीर्घ द्वेषी. पुढचा शब्द आहे आई वडील नसणारा, ज्याला आई पण नाही आणि वडील पण नाहीयेत असा म्हणजे अनाथ. ज्याचा देवावर विश्वास ठेवणारा, ज्याचा देवावर विश्वास आहे असा आस्तिक आणि ज्याचा देवावर विश्वास नाही असा तो म्हणजेच नास्तिक. 4 रस्त्यांचा समूह म्हणजेच ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र येऊन मिळतात त्यालाच आपण चौक असे म्हणतो. पुढचा शब्द आहे झोपेच्या अधीन म्हणजेच निद्राधीन. ज्याला खूप झोप येते किंवा झोपेला तो कंट्रोल नाही करू शकत त्यालाच आपण काय म्हणतो, निद्राधीन म्हणजे झोपेच्या अधीन. पुढचा शब्द आहे उपकार न जाणणारा. या अगोदर आपण बघितला होता केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा कृतज्ञ आणि उपकार न जाणणारा म्हणजेच कृतज्ञ. कृतज्ञ आणि कृतघ्न ही दोन विरुद्धार्थी शब्दांची जोडी सुद्धा परीक्षेमध्ये बऱ्याच एक्झाम्स मध्ये बऱ्याच क्वेश्चन पेपर मध्ये मी आतापर्यंत ऑब्झर्व केलेली आहे आणि ती आलेली सुद्धा आहे. त्यासाठी एक विरुद्धार्थी शब्द पण इथे लक्षात ठेवा, कृतज्ञ, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे कृतघ्न. म्हणजेच केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा कृतज्ञ आणि केलेल्या उपकाराची जाण न ठेवणारा म्हणजेच कृतघ्न. आपण विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द पण बघूया ते पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढचा शब्द आहे लहानपणापासून लहानापासून थोरांपर्यंत म्हणजेच आबाल वृद्ध. लहान मुलांपासून एकदम मोठे वयस्कर किंवा वृद्धांपर्यंत म्हणजेच आबाल वृद्ध. पुढचा शब्द आहे आपला पाहण्यासाठी जमलेले लोक. पाहण्यासाठी जमलेली गर्दी किंवा पाहण्यासाठी जमलेले प्रेक्षक त्यालाच आपण काय म्हणतो, प्रेक्षक. पाहण्यासाठी एखादे
क्रिकेटचा सामना आहे, फुटबॉलचा सामना आहे किंवा काही मूवी आहे, सिनेमा आहे, ते पाहण्यासाठी जमलेले लोक म्हणजेच कोण? प्रेक्षक. मनास आकर्षून घेणारे म्हणजेच मनमोहक. आपण म्हणतो ना किती मनमोहक फुले आहेत ती, म्हणजे मनाला एकदम आकर्षून घेतात ती, म्हणूनच त्यांना काय म्हणतो आपण? मनमोहक. गुरे बांधण्याची जागा, जिथं आपण गायी म्हशी वगैरे बांधतो त्या जागेला गुरे बांधण्याची जागा म्हणजेच गोठा असे म्हणतात. पुढचा शब्द आहे आपला घोडे बांधण्याची जागा म्हणजे पागा. तर ही गुरे बांधण्याची जागा म्हणजे गोठा आणि घोडा बांधण्याची जागा किंवा घोडे बांधण्याची जागा म्हणजे पागा. आणि लहानपणापासून थोरांपर्यंत हे असे काही शब्द आहेत की जे परीक्षेमध्ये रिपीटेडली पुन्हा पुन्हा तीच तीच विचारलेली आहेत. आणि तुम्ही जर एकदा ती बघून घेतली आणि लक्षपूर्वक जर ऐकली तर इझिली लक्षात राहतात आणि तिथे तुमचे 2 मार्क्स हमखास खात्रीने पक्के होणार, त्याबद्दल कुठलीही शंका नाही. दररोज प्रसिद्ध होणारे, पुढचा शब्द दररोज प्रसिद्ध होणारे म्हणजे दैनिक. आठवड्यातून प्रसिद्ध होणारे म्हणजे साप्ताहिक. 7 दिवसांचा एक आठवडा असतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो? साप्ताहिक. पंधरवड्यातून प्रसिद्ध होणारे पाक्षिक. 15 दिवसांचा पंधरवडा असतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो? पाक्षिक. महिन्यातून प्रसिद्ध होणारे मासिक. 1 महिन्याला 1 प्रसिद्ध होणारे मासिक. वर्षातून प्रसिद्ध होणारे म्हणजेच वार्षिक. प्रत्येक वर्षी काही मॅगझिन्सचे किंवा काही पुस्तकांचे अंक येतात आणि ते वर्षातून एकदाच येतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? वार्षिक. पाण्याने चहूबाजून वेढलेले म्हणजेच द्वीप. जसं चारी बाजूंनी आयलंड सुद्धा म्हटलं जातं त्याला इंग्लिशमध्ये. तर चारी बाजूंनी पाणी असतं आणि मध्येच कुठेतरी छोटीशी जमीन असते किंवा थोडासा जमिनीचा भाग दिसला जातो. उदाहरण जर घ्यायचं झालं तर अंदमान निकोबार आयलंड आपले आणि लक्षद्वीप आयलंड म्हणजेच द्वीप किंवा आयलंड. काहीही माहीत नसलेला अनभिज्ञ म्हणजे त्याला कशाचीही माहिती नाही असा अनभिज्ञ. पुढचा शब्द आहे कलेची आवड असणारा कलावंत. नेक्स्ट वर्ड आहे आपला विक्री करणारा विक्रेता. आणि नेक्स्ट वर्ड आहे अजिबात शत्रू नसणारा अजात शत्रू. अजात शत्रू म्हणजेच त्याचा कुणीही शत्रू नाहीये असा अजात शत्रू. पुढचा शब्द आहे जे होणे अशक्य आहे म्हणजेच असंभव. जर कोणी असं म्हटलं की आपल्याला तू हे कर आणि मी सांगितलं की ते होणं शक्यच नाहीये, मी जे होणे अशक्य आहे एवढं लांब न म्हणत बसता असंभव असं म्हणणार फक्त. सर्व काही जाणणारा सर्वज्ञ, त्याला सगळीच माहिती आहे किंवा तो सगळेच जाणून आहे, सर्व काही जाणून आहे म्हणून त्याला सर्वज्ञ असं म्हणतात. दगडासारखे हृदय असणारा पाषाण हृदय. पाषाण म्हणजे काय? दगड. आणि हृदय म्हणजे काय? हृदय असणारा पाषाण हृदय. नेक्स्ट वर्ड आहे चाहड्या करणारा म्हणजेच चहाडखोर. नेक्स्ट जे माहीत नाही ते असे म्हणजेच अज्ञान. ज्याबद्दल काहीही ज्ञान नाहीये किंवा ज्ञात नाहीये म्हणजेच अज्ञात. काहीही न शिकलेले म्हणजेच अशिक्षित. नेक्स्ट वर्ड आहे दुसऱ्यावर उपकार करणारा. दुसऱ्यावर उपकार करणाऱ्याला काय म्हणतो आपण? परोपकारी. नेक्स्ट वर्ड आहे रोज घडणारी हकीकत दैनंदिन. रोजच्या रोज घडत असेल तर तिला आपण काय म्हणतो? दैनंदिन घडणारे. नेक्स्ट वर्ड आहे दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारा. मार्गदर्शन करणारा कोण असतो? मार्गदर्शक. म्हणजेच दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक. सभेत धीटपणे बोलणारा सभाधीट. कुठलीही काकू न करता किंवा कुठलंही हेजिटेशन न ठेवता तो सभेमध्ये धीटपणे बोलू शकतो म्हणूनच त्याला सभाधीट असं म्हटलं जातं. नेक्स्ट वर्ड आहे आपला कानाला गोड लागणारे. कानाला म्हणजेच कर्ण. कर्ण मधुर म्हणजेच कानाला गोड लागणारे. मधुर म्हणजे गोड. लोकांचे नेतृत्व करणारा म्हणजेच नेता किंवा पुढारी सुद्धा म्हणतो आपण त्याला.
सत्याचा आग्रह धरणारा सत्याग्रही, जसे गांधीजींनी आपल्याला नेहमी सत्य आणि अहिंसा याचा आग्रह धरायला सांगितला होता म्हणूनच त्यांना सत्याग्रही असे म्हणतो. किंवा सत्याचा आग्रह धरणारा, नेहमी तुम्ही सत्य बोला आणि सत्याचाच शेवटी विजय होतो हे सांगणारे म्हणजेच सत्याग्रही. दगडावर कोरलेला लेख, दगडावर कोरलेला लेख म्हणजे शिलालेख. शिला म्हणजे दगड आणि कोरलेला लेख म्हणजे लेख किंवा दगडावर केलेले लिखाण म्हणजेच शिलालेख. कधीही न जिंकला जाणारा अजिंक्य, ज्याला कोणीही हरवू शकत नाही तो म्हणजेच अजिंक्य. लोकांची वस्ती नसलेला भाग, निर्जन, तिथं कुठलेही जन किंवा लोक राहत नाहीत किंवा तिथं वस्ती नाहीये म्हणून तिला काय म्हणतो, त्या जागेला आपण निर्जन म्हणजेच लोकांची वस्ती नसलेला भाग, निर्जन. एखाद पसंत नसलेला नापसंत, आपल्याला जर एखादी गोष्ट किंवा काही आपल्याला पसंत नसेल तर आपण सरळ म्हणतो की मला हे नापसंत आहे म्हणजेच नापसंत, पसंत नसलेला. नेक्स्ट वर्ड आहे आपला देवळाच्या आतील भाग, गाभारा. नेक्स्ट वर्ड आहे किंवा पुढचा शब्द आहे श्रम करून जगणारा श्रमजीवी. आणि आजचा शेवटचा वर्ड आहे किंवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द, यातला शेवटचा शब्द आहे कायमचे लक्षात राहणारे म्हणजे अविस्मरणीय. म्हणजेच तुम्ही या व्हिडिओचा असा अभ्यास करा की तो कधीही तुम्हाला विसरणार नाही, म्हणजेच तो कायम लक्षात राहील. आणि याचबरोबर आज आपण या व्हिडिओचा शेवट करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.